या व्हिडिओ आपण लोक पायी चालताना काय चुका करतात त्याबद्दल बघूयात पाहिलं का दादा गाडी किती जळून गेली राव आहे की राव कळत नाही लोकांना लोकांना कळत नाही गाडी कसं चालवायचं काय झालं सर किती जवळून गेली गाडी ती जीव वाचला ना आमचा यामध्ये फक्त वाहन चालकाची चुकी नव्हती तर तुमची ही चुकी होती तुम्ही पायी चालत असताना सगळे डाव्या बाजूने चालत होते हा डाव्या बाजूने सर आम्ही ज्या दिशेने गाड्या जातो त्या दिशेने चालतो तेच तर चुकीचं आहे तिथे फुटपाथ नसतो ज्या रस्त्यावरती फुटपाथ नाहीये त्या रस्त्यावरून पायी चालताना स्त्र्याच्या उजव्या बाजूने चालावे ओके सर याने काय होतय की तुम्हाला मागील येणारे वाहन तुम्ही जर डाव्या साइडने चाललेत तर तुम्हाला मागील वाहन दिसत नाही जरा त्या वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटला किंवा तो अति वेगाने असेल तर त्याच्यावर जराचा ताबा नसेल वाहनावरती किंवा ऍक्सिडेंट झाला त्या वाहनाचा तर तुम्ही स्वतःचा जीव वाचू शकत नाही ओके okay, सर हे तर सर आम्हाला माहितच नव्हतं आम्हाला माहित होतं की डाव्या सैटनेच चालायचं म्हणून आता यापुढे लक्षात ठेवा जिथे फुटपाथ नाहीये त्या रस्त्यावरून चालताना रस्त्याच्या उजे बाजूने चालावे जेणेकरून तुम्हाला तुम्हाला समोरून येणारे वाहन स्पष्टपणे दिसेल आणि त्या वाहनाचा ताबा जरी सुटला वाहनावरचा तरी तुम्हाला स्वतःचा बचाव करता येईल ओके सर आम्ही कधी पण आता चलतानी ना उजव्या साइडनीच जाऊया हे hey, तुम्हीही आत्मसात करा आणि इतरांनाही सांगा ओके सर धन्यवाद ओके बरोबर आहे राव okay, समोरून उजव्या ने आपण चललो तर समोरून गाडी आलेल्या आपल्याला दिसते आणि ते तर बघा ना आता आपल्या अंगावर आलं तर आपण कसं लगेच बाजूला तर त्या सरांनी सांगितलेली माहिती बरोबर आहे की कधी पण ना आपण चलतानी ना उजव्या साइडनी चालायला पाहिजे म्हणजे काय आपला धोका काय होईल ऍक्सिडेंटचा टाळण बरोबर नाही ही माहिती आपण काय करूया आपल्या मित्रांना बी सांगूया हा आपल्या घरच्यांना बी सांगू आणि सगळ्यांना सांगू म्हणजे काय होईल जे आपले ऍक्सिडेंट होतात ना हा? ते सगळे टाळतील